हां म्हणजे आम्ही 1 वाजताची तिकडचे सोडणं इकडे आलेलो आहे. इकडून आम्ही सगळ्यांनी 1:30 पर्यंत तिकडे जायचं विचार आहे. 2 मिनिटं तर मी सगळ्यांना बोलवते, कारण सगळे बाहेर आहेत. ठीक आहे. तो नहीं होते सगळ्यांना. हे तुमचं मला फ्रेम दाखवा ना जरा, कारण मी एकदम येऊन बसले कुठे. ओके चले का सर. शुरू कर एसी तुम्हाला बंद हवा आहे का? हो दे ना, गरम होत. खूप प्रॉब्लेम आहे आणि नेहमीच आहे. पण मग काही त्याच्यामध्ये सुधार करण्यासाठी त्यात आम्ही एक बूस्टर लावतोय, तो लावल्याने थोडा कमी होईल. पण ह्या बिल्डिंगचाच प्रॉब्लेम आहे. वरती बिल्डिंग पुढे आहे आणि हे आत आहेत ऑफिसेस. बाबा असल्यापासून असं होतं, पण तेव्हा एवढं हाय टेक्नॉलॉजी नव्हती, रेकॉर्डच करायचे. हो तुम्ही सुरू करू का? नाही टीव्ही लाईनचं लाईव्ह कनेक्ट होऊ द्या ना, 2 मिनिटं. आता मी नुसतेच दिसते अशीच. प्लॅनिंग कसं झालंय, ठरलंय सगळं मोर्चाचं सविस्तर? हो सविस्तर. तुम्ही कुठे असणार? पुढे. पुण्यामध्ये मुंबईत 3 ठिकाणी आहे ना, पुण्यात किती ठिकाणी? पुण्यामध्ये मला वाटतं शक्यतो आम्ही सगळं एकाच ठिकाणी करायचं चाललं आहे. मॅक्सिमम 2 ठिकाणी पण, आणि पिंपरी चिंचवडचं होईल, त्यामुळे ते एकत्र. आता ते स्पॉट ते पुणे अध्यक्ष डिक्लेअर करणार करू. सुरू करू. धुळे नंदुरबारसह 5 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहेत. ही अत्यंत खेदजनक बाब आहे, कारण वेळोवेळी OBCच्या राजकीय आरक्षणाचा विषय विरोधी पक्षातून तर आम्ही मानतोच आहे, पण सत्ताधारी पक्षाचेही मंत्री म्हणाले होते की जोपर्यंत आम्ही या OBCच्या राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लावत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाही. पण या निवडणुका जाहीर होणं हे एक मोठं प्रश्नचिन्ह OBCंच्या समोर उभं आहे. त्यामुळे यामध्ये आम्ही न्यायालयामध्ये धाव घेणार आहोत, यामध्ये न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आहोत. OBCचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ह्या निवडणुका OBCंच्या भविष्यावर, राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, त्यांच्यावर अन्याय करणारे आहेत. राज्य सरकारनी टाईम बाउंड कार्यक्रम आखून इम्पिरियल डेटाच्या आधारे प्रत्येक जिल्ह्याच्या आरक्षणाचा आकडा ठरवून हा डेटा जर कोर्टामध्ये सबमिट केला तर OBCचं आरक्षण संरक्षित होऊ शकतं. त्यापूर्वी निवडणुका होऊ नयेत आणि त्या निवडणुका रद्द व्हाव्यात अशा प्रकारची भूमिका राज्य शासनाने सुद्धा घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही राज्य शासनाला तर आम्ही वेळोवेळी मागून, मला वाटत नाही त्याचा उपयोग झाला आहे, ज्या अर्थी या निवडणुका लागल्यात, तरी आजही राज्य शासनातील लोकांनी सुद्धा हीच भूमिका घेणं हे क्रमप्राप्त आहे असं माझं म्हणणं आहे. छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे. ते म्हणाले की इम्पिरियल डेटा देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत का दिला गेला नाही, तो आत्ता का मागावा लागतं, त्यांच्यामुळे हे आरक्षण गेलं असं वारंवार ते म्हणतात. आता ते सत्तेमध्ये आहेत, 15 महिने कोर्टामध्ये रोज कोर्टाशी वेगवेगळ्या तारखा मागणे, कोर्टाकडनं वेळ मागणे आणि कुठल्याही प्रकारचा डेटा सबमिट न करणे हे या सरकारचं काम आहे. इम्पिरिकल डेटासाठी वेळ आम्ही मागून घेतली होती मागच्या सरकारमध्ये, आणि त्याच्यानंतर कोड ऑफ कंडक्ट आणि त्याच्यानंतर सरकारमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे जे काम महत्त्वाचं करायचं होतं इम्पिरिकल डेटाच्या बाबतीत हे या सरकारच्या काळामध्ये त्यांनी करणं आवश्यक होतं.
आमच्याकडे जर आत्ता सत्ता असती तर आम्ही आत्तापर्यंत हा डेटा सबमिट करून टाकला असता. छगन भुजबळ असं म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा केंद्राकडे पत्र पाठवलं पण डेटा दिला जात नाही केंद्राकडे, असा सातत्यानं महाविकास आघाडीकडनं आरोप. त्याच्यामुळेच कृष्णमूर्तींचं जे जजमेंट आहे त्याला रेफर करून इम्पेरिकल डेटा आम्ही फक्त घेण्याचं ठरवलं. त्याच्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक जो डेटा आहे तो सुद्धा याच्यामध्ये फार कामाचा ठरू शकतो. त्यामुळे केंद्राकडनं सर्व डेटा मागण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकार स्वतःच्या, कारण हा विषय राज्य सरकारचा मर्यादित आहे, त्यामुळे राज्य सरकार याच्यावर पावलं उचलू शकतं, राज्य सरकार कायदा बनवू शकतं, निर्णय घेऊ शकतं. केंद्र सरकारचा डेटा नाही मिळाला म्हणून असे किती निर्णय बाकी आहेत राज्यामध्ये. फक्त ओबीसीच्या आरक्षणाचाच निर्णय हे अन्यायकारक आहे आणि भूलतापा देत आहेत आणि दिशाभूल करतात. भुजबळ अजून कुठेतरी प्रांतवाद पण नवीन काढायला लागलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी ते म्हणतात की नागपूरमधल्या लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि म्हणून हे सगळं प्रकरण उकळून निघालेलं आहे. नागपूरमधल्या लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली असेल तरी ते नागपूरमधले लोक कोण आहेत त्याचा शोध घ्यायला पाहिजे. मला वाटतं मीडियानी तो घेतला पाहिजे, ते कोण आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत, काय त्यांची भूमिका होती. मला वाटतं हा फार महत्त्वाचा विषय आहे. नागपूरमधले लोक म्हणजे आता समजा मी इथे मुंबईत आहे, मी मराठवाड्यातली, म्हणून काय माझ्या नागपूरमध्ये मी जात नाही का? किंवा आम्ही प्रदेशाचे एका नेते नाही, आम्ही पूर्ण राज्याचे नेते आहोत, एका विभागाचे नेते नाही आहोत. त्यामुळं असं म्हणणं चुकीचं होईल मला वाटतं. नागपूरमधनं जर कुणी केलं असेल तर त्यांचं नाव काय, ते कोणत्या पक्षाचे आहेत, त्यांनी का केलं आहे, तर हे जाऊन नक्कीच आपण याचे पूर्ण छानबीन केली पाहिजे. दुसरं असं आहे की जे आता पुढची परिषद होणार, ओबीसी परिषद आहे, जे तुम्ही जाणार आहात, प्रामुख्याने तिथे राजकीय वाद न फुटता त्यावर काहीतरी तोडगा निघेल, कारण का वडेट्टीवारांनी आणि गुलवडी भुजबळ असतील तुम्ही स्वतः जाणार आहात, तर राजकीय वाद न निघता त्यावर काहीतरी एका विचाराने सगळे पोहोचतील असं तुम्हाला वाटतं? हे पा, जो जो व्यक्ती वंचित आहे, जो समूह वंचित आहे, जो समाज वंचित आहे, जो वर्ग वंचित आहे, त्याच्यासाठी काम करणं हा आत्तापर्यंत गोपीनाथ मुंडे साहेबांनी आम्हाला एक संस्कार दिले. त्याच्यामुळे कधीही कोणाचा जर एका वर्गाचा एका समूहाचा विषय मार्गी लावत असेल तर कुठलेही जोडे बाजूला ठेवून त्याच्यामध्ये काम करण्याची तयारी आम्ही दाखवलेली आहे. 26-27 जी परिषद घेतली गेलेली आहे त्या परिषदेमध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांना निमंत्रण आहे, त्याच्यामध्ये मी पण एक आहे. आम्ही 26 आमचा चक्का जाम असल्यामुळे 26 मी त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकत नाही, पण 27 मला 27 आमंत्रण आहे. त्यामुळे मी 27 त्या परिषदेमध्ये जाणार आहे आणि माझी अपेक्षा आहे की त्या परिषदेमध्ये जे बोलत आहेत लोक, जे मीडियामध्ये स्टेटमेंट करत आहेत, सगळे मंत्री आहेत आणि ते सगळे म्हणजे सर्वे सर्व आहेत, ते निर्णय घेऊ शकतात, ते अफिडेविट देऊ शकतात, ते सरकारमध्ये जाऊ शकतात, तर ते सकारात्मक भूमिका घेण्याच्या दृष्टीने ही परिषद आहे. ही परिषद ही सर्वांच्या सर्वांना निमंत्रण केलेलं आहे, पण ती परिषद होईपर्यंत निर्णय होऊ नये असं थोडीच आहे. आता ही निवडणूक लागली ना, त्यामुळे आता तात्काळ कोर्टामध्ये धाव घ्यायची असेल तर याच्या संदर्भात राज्य सरकारसुद्धा कोर्टात धाव घेऊ शकतं. आज त्यांनी तीच भूमिका मांडली की कारण का डेटा मिळत नाही आहे, प्रामुख्याने जो डेटा कलेक्शन आहे त्याला फार कालावधी जाणार आहे, त्यासाठी केंद्र सरकारकडे सुद्धा ग्रामविकास विभागाकडे जो डेटा कलेक्ट झालेला आहे तो डेटा सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये राज्याला मिळावा यासाठी ते प्रयत्न करणार आहेत आणि राज्य सरकार प्रयत्न करेल. तर हा जो प्रोसेस आहे तो योग्य आहे का? कारण का तुमच्या वेळेस तुम्ही ऑगस्टमध्ये तुम्ही पत्रव्यवहार केला होता थावरचंद गहलोत यांच्यासोबत, तुमच्या विभागानेही केला होता, पण तुम्हाला तोपर्यंत डेटा मिळाला नाही, कुठेही ग्रामपंचायतनी दिला नाही तुम्हाला. आता त्या डेटाच्या अभावी हा निर्णय राहिला आहे हे आम्हाला मान्य नाही. या डेटामुळे हा निर्णय न राहिलेला आहे हे आम्हाला मान्य नसल्यामुळे आमचं असं सजेशन आहे की राज्यांनी तात्काळ जिल्ह्यामध्ये टीम बिल्ड करून टास्क फोर्स तयार करून तो डेटा तयार करावा. कारण शेवटी जो डेटा केंद्र सरकारकडून मागतो आहे त्याची यंत्रणा आपणच राबवलेली आहे ना, त्या यंत्रणा राज्य सरकारमध्ये आपली स्वतःची यंत्रणा आहे ना. आपण ज्या राज्य सरकारने आत्तापर्यंत आपण जे काही लाभ देतो, मग आपण घरकुलाचे लाभ असतील, आपण जे काही सोशिओ इकॉनॉमिक लाभ देतो, तो डेटा आपल्याकडे पण उपस्थित आहे. आपल्याकडे आता सध्या तो डेटा आहे, त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. केंद्र सरकारकडनं डेटा नाही मिळाला म्हणून हे झालेलं आहे हे चुकीचं आहे. केंद्र सरकारकडनं काही सहकार्य हवं असेल तर त्याच्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. पक्ष हे पक्षीय राजकारणाकडे जे नेत आहेत ते चुकीचं आहे. आणि जो डेटा मागताय तो जुना डेटा असू शकेल का? म्हणजे 21 आपल्याला आता आपल्याला नवीन आपण नवीन सेन्सस कडे आपली वाटचाल चाललेली आहे. आपला जो सेन्सस झालेला आहे त्याला आता एक ऑलमोस्ट एक दशक पूर्ण झालंय, त्यामुळे नवीन सेन्सस कडे आपली वाटचाल चालली आहे. त्यामुळे एक अंदाज असतो, एम्पिरिकल डेटा हा, त्याच्या आधारावरच आपण या सगळ्या निर्णय घेण्याची आवश्यकता. नाही, एकीकडे वडेट्टीवर असतील, भुजबळ असतील, ते म्हणतात की कोरोनाच्या काळामुळे डेटा जमा करायला अडचण होती आणि दुसरीकडे मात्र निवडणुका घोषित होतात. ते म्हणतात की कोरोनाच्या काळामुळे डेटा जमा करायला अडचण होते, परत तेच म्हणतात की केंद्राने दिला नाही,
मग त्यांच्याच म्हणण्यामध्ये कुठेतरी मला वाटतं एक सगळ्यांचं सारखं मत नाही. या सगळ्या निर्णयामुळे तेही स्वतः मला वाटतं यावर परिणाम त्यांच्यावरही झालेला आहे, कारण या आरक्षण रद्द होऊ नये मानसिकता जर त्यांची असेल आणि त्यांच्याकडे प्रयत्न करता येत नसेल, सरकार त्यांचं असताना ते वाचवता येत नसेल, तर नक्की हे त्यांची कुठेतरी हार आहे. जाणीवपूर्वक हे सगळं केलं जातं, जाणीवपूर्वक म्हणणार नाही पण जाणीवपूर्वक लक्षही दिलं गेलं नाही. ओबीसीचं राजकीय आरक्षण जसं जाणीवपूर्वक वाचवण्यासाठी आम्ही लक्ष देत होतो तसं वाचवण्यासाठी लक्ष दिलं गेलं नाही, त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष सरकारचं झालं असं माझं मत. जाणीवपूर्वक की जो डेटा त्यावेळेस मिळू शकला असता, कारण केंद्रात तुमचं सरकार होतं, ऑगस्टमध्ये तुम्ही पत्रव्यवहार होता, तुम्ही मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस पत्रव्यवहार केला होता, ग्रामविकास विभागाने नीती आयोगाने सांगितलं की नाही तुम्ही सोशल डिपार्टमेंटकडे त्यांच्याकडे डेटा आहे ते तुम्हाला देतो, पण तुम्हाला त्या काळात डेटा मिळालाच नाही, यामागची नेमकी तांत्रिक कारण होती प्रश्न. याच्यामागे तांत्रिक कारणं आहेत, वेळोवेळी तांत्रिक कारणं आहेत, पण त्या डेटावर अवलंबून हे डेटा हा एक त्या प्रशासकीय यंत्रणेचा भाग झाला, त्या निर्णयाचा भाग झाला, पण डेटा हा संपूर्ण या निर्णयाकडे म्हणजे एक मोठं प्रश्नचिन्ह असण्याचं कारण नाही. डेटा सोशो इकॉनॉमिक डेटा असणं हा एक वेगळा विषय. जसं आम्ही जेव्हा प्रधानमंत्री आवास योजना फार यशस्वीपणे राबवली त्याच्यासाठी आपण एक सोशो इकॉनॉमिक सर्वेचा आधार घेतला होता, आपण घरकुलं लोकांना म्हणजे आपण बेघर मुक्त महाराष्ट्राची घोषणा तेव्हा दिली होती, तेव्हा घर प्रत्येकाला स्वतःचं घर असावं याच्यासाठी आपण सोशो इकॉनॉमिक डेटा देत होतो, प्रत्येकाला हक्काचं अंध असावं फूड सिक्युरिटी ॲक्टसाठी सोशो इकॉनॉमिक डेटा देत होतो, तर हा डेटा आपण वापरतच आहोत ना, मग तोच डेटा का आरक्षणासाठी वापरता येऊ नये असं माझं मत. आणखी एक प्रश्न, तुमच्याकडे महिला आणि बालविकास खातं होतं मागच्या वेळेला, आता शाळांची फी भरल्या नसल्यामुळे अनेक मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे, काही मुलांचे आई वडील सुद्धा अनाथ झालेले आहेत, मुलांचा प्रश्न खूप गंभीर झालाय, याच्याकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहण्याचं वाटतं मला. हा विषय शाळांच्या फीजचा विषय हा टोटली वेगळा विषय आहे. ग्रामीण विकास खात्यामध्ये ज्या शाळा येतात त्या सरकारी शाळा असतात किंवा शालेय शिक्षण विभागाकडे, त्याचा हा विषय असू शकत नाही. वैयक्तिक जे फीज भरू शकत नाहीत पालक, ज्या सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट स्कूल आहेत त्यांचा मोठा प्रश्न आहे, शाळा आणि संस्थांचा प्रश्न आहे, कारण त्यांना पगार द्यायचा आहे आणि कुठेही फीज भरली जात नाही तर त्यांचा पगाराचा प्रश्न आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न एकमेकांशी निगडीत आहे. त्याच्यामुळं केवळ पालकांना दिलासा देऊन मुलांची फीज माफ करणं हा मुद्दा नसून, संस्था ज्या आहेत ज्यांच्या, कारण संस्थांमध्ये आता शिक्षक आहेत आणि ऑनलाईन शाळा चालू आहेत, ऑनलाईन कॉलेजेस चालू आहे, ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, तर त्यामुळे एक टोटली वेगळी कॉन्सेप्ट राबवली जात आहे, त्याचाही एक भार आहे. त्यामुळे ज्या संस्थांना ताकद देणं त्याचबरोबर पालकांना दिलासा देणं असा एक ह्याच्यामध्ये निर्णय असा सर्व विचारांनी घेण्याची आवश्यकता आहे. कोविडमुळे अनेक मुलं अनाथ झाले आणि त्या अनाथ मुलांच्या मोठा प्रश्न निर्माण झाला, त्या अनाथ मुलांची जबाबदारी 100% शासनाची आहे, त्यांना तात्काळ त्यांना आसरा देणं, त्यांना आधार देणं, त्यांना राहण्याची व्यवस्था, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं हे तात्काळ गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला बालकल्याण समिती असते, त्यांच्याकडे रेकॉर्ड असतं आणि त्यांच्या रेकॉर्डवर हे घेऊन तात्काळ त्यांची ताबा शासनाचा असतो, त्यांच्यावर शासन त्यांचं पालकत्व स्वीकारत असतं, तर त्यांना तात्काळ संरक्षण देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. तुम्ही 2017 साली ग्रामविकास मंत्री असताना महिलांना एक दिलासा दिला होता, खास करून महिला शिक्षकांना, की दुर्गम भागामध्ये महिला शिक्षकांना नोकरीला त्यांची ट्रान्सफर तिथे करू नये, परंतु आता राज्य सरकारने तो निर्णय बदलला आहे, त्यामुळे जवळपास 15,000 महिलांना दुर्गम भागामध्ये नोकरी करायला जावं लागणार. खरं तर शिक्षक बदलीचा निर्णय हा सुद्धा फार मोठ्या डेटावर अवलंबून होता, पण जेव्हा आम्ही एक अत्यंत निर्णय आत्मविश्वासाने घेतला आणि तो निर्णय पार पडला त्याचं कौतुक कोर्टाने पण केलं. या निर्णयाच्या विरुद्ध अनेक शिक्षक संघटना गेल्या ज्या राजकीय दृष्ट म्हणजे ह्यांनी प्रेरित होत्या, तर यामध्ये राज्य सरकार जिंकलं आणि हा निर्णय पूर्णपणे कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आणि या निर्णयाचं कौतुकही झालं. या निर्णयामध्ये कोणालाही कोणत्याही वशिल्याची गरज नव्हती, त्यांचं मेरिट ठरवून दिलेलं होतं. त्यामध्ये आपण अपंग असणारे परत विवाहित असणारे जोडपं असेल त्यांना एका ठिकाणी देणं आणि एक महिला असेल जर ती परित्यक्त आहे ती महिला आहे तर तिला पण प्राधान्य दिलं होतं, असे आपण त्याच्यात कॅटेगरायझेशन केलं होतं आणि त्याप्रमाणे आपोआप त्यांना ते गुण मिळत होते आणि आपोआप त्यांच्या बदल्या हव्या तशा होत होत्या आणि त्यामुळे एक वर्षानुवर्ष महत्त्वाच्या ठिकाणी बसलेले काही शिक्षक होते पॉलिटिकल ताकदीने आणि ज्यांचं विचारांचं कोणी नव्हतं ते मात्र कुठेतरी जंगलामध्ये कुठेतरी दुर्गम भागामध्ये अडकले होते आणि आता शासनाने या शिक्षक बदलीचा पूर्णपणे म्हणजे बोऱ्या वाजवलेला आहे,
हे कोर्टाने आदेश दिल्यामुळे त्यांनी मूळ जो आहे DR तो नाही बदललाय, पण मला वाटतं जिल्ह्याच्या लेवलला बरेच अधिकार देऊन यामध्ये खूप गोंधळ आहे आणि शिक्षकांच्या खूप तक्रारी येत आहेत. हे दुर्दैवी आहे. एक सुंदर एखादा निर्णय एखाद्या राज्य शासनामध्ये झालेला असेल तर कोणतंही शासन बदललं तर चांगले निर्णय कंटिन्यू करण्यामध्ये काही हरकत नाही आहे. OBC आणि मराठा आरक्षणाच्या वादामुळेच राज्य शासनाने 2 दिवसीय अधिवेशन बोलवलं आहे का, त्याकडे आपण कसं पाहता? आणि 150 अधिक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत विधिमंडळातले, त्याकडे आपण कसं पाहता? सर्वात पहिले तर हे अधिवेशन मला वाटतं आधीच ठरलेलं आहे. मागच्या अधिवेशनातच याची तारीख ठरलेली आहे, त्यामुळे OBC आणि मराठा आरक्षणाचा वाद मुळात नाही आहे. मराठा आरक्षण हे त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आहे, त्यांच्या नोकऱ्यांसाठी आहे, आणि OBC आरक्षण हे राजकीय त्यांचं, म्हणजे खरं तर मराठा समाज राजकीयदृष्ट्या सुदृढ आहे आणि OBC राजकीयदृष्ट्या हा वीक समाज आहे, अशी एक सर्वसाधारण जर आपण सर्वे केला तर आपल्या लक्षात येईल. आणि मराठा समाजातील तरुण हेच म्हणतोय की आमच्याकडे राजकारणी फार सुदृढ आहे पण आम्ही सुदृढ नाही आहेत, आम्हाला आरक्षण द्या, शिक्षणामध्ये आरक्षण द्या, आम्हाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या. आणि OBC समाज म्हणतोय की आम्हाला राजकीय, जोपर्यंत आम्ही राजकीय आमच्या स्वतःचा एक बळ असत नाही, आमच्या समाजाला न्याय मिळू शकत नाही, आणि त्यांचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं, हे काय चाललेलं आहे? हा सगळा बॅलन्स बिघडलेला आहे. मराठा समाज आणि OBC समाजाचा वादच नाही, मराठा समाजाचं आरक्षण टोटली वेगळं आहे आणि OBCचं राजकीय आरक्षणाचा विषय, हे दोन विषय असल्यामुळे उलट या समाजात वाद होणे ही महत्त्वाची राज्यकर्त्यांची जबाबदारी, आमच्यासारख्या राज्यकर्त्यांची ही जबाबदारी. त्यामुळे हे अधिवेशन जे आहे, हे अधिवेशनामध्ये जर सरकारने सांगितलं, हे कोर्टामध्ये आताचा धाव घेतली आज उद्या आणि निर्णय हे निवडणुकीचा पुढे ढकलला तर नक्की OBC आरक्षण, जसं MPSC परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलल्या, जसं नोकर भरती अनेक वेळा पुढे ढकलली, का तर मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा प्रलंबित होता, तेव्हा आम्ही सगळे सांगितलं की हो बरोबर आहे, मराठा समाजाचे युवक आस लावून बसलेला आहे आणि आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे, तसं OBCचा राजकीय आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलायला काय हरकत? काही दोन दिवस अनेक प्रश्न जे आहेत ते मांडता येणार नाही आहे. 1.5 वर्ष झालं, एकही अधिवेशन व्यवस्थित झालेलं नाही. 2 दिवसात काय कार्यक्रम पार पाडू शकणार आहात? आता खरं तर मी काय अधिवेशनात भाग घेणार नाही आहे, पण माझं असं मत आहे जर सर्वच व्यवहार चालू झालेले आहेत, लॉकडाऊनकडनं आपण आता काय अनलॉकिंगकडे गेलेलो आहोत, हळूहळू 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत आपण रेस्टॉरंट्स उघडले आहेत, दवाखाने दुकानं सर्व उघडलेलं आहे, तर मग अधिवेशनामध्ये काय प्रॉब्लेम आहे? जर आपण सगळे आमदार वॅक्सिनेटेड असतील, त्यांचं सगळ्यांचं जर टेस्टिंग केलं आणि ते जर त्यांना 2 दिवस आधी इथे ठेवलं तर हे अधिवेशन व्यवस्थित पार पडता येईल आणि अधिवेशन जास्त दिवस घेता येईल, जास्त विषयांना हात घालता येईल आणि लोकांचे फार मोठे प्रश्न आहेत ज्यांना आपल्याला मार्गी लावता येईल. काही मराठा समाजाची मागणी आहे की मराठ्यांना OBCच्या प्रवर्गांमध्ये आरक्षण, याकडे आपली काय भूमिका? याची भूमिका आमची स्पष्ट आहे. मराठा समाजाची अशी मागणी आतापर्यंत स्पेसिफिकली कधी नव्हती. मराठा समाजाचं हेच म्हणणं होतं की आम्हाला आरक्षण द्या, आम्हालाही OBCच्या आरक्षणामधला भाग नको आहे किंवा आम्हाला OBCच्या आरक्षणामध्ये कुठेही धक्का लावायचा नाही. आणि आमची हीच भूमिका आहे, मराठा समाजाला जरूर आरक्षण द्या, स्पेशल आरक्षण द्या, पण OBCचं आरक्षण कमी करता येत नाही कायद्याने, ते परत टिकणार नाही. म्हणजे ज्याला करायचं असेल तर तो कायद्याने आरक्षणाला टिकू इच्छित नाही म्हणून होईल. ही भूमिका आपण त्या परिषदेमध्ये मांडणार आहोत. त्या परिषदेमध्ये OBCचा राजकीय विषय इतका मर्यादित आहे आणि ती भूमिका परिषदेतल्या सगळ्या नेत्यांची आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. तुम्ही मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार होतात, तुम्ही वेळ मागितली आहे का आणि मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आहे का? मी भेटू इच्छिते मुख्यमंत्र्यांना नक्कीच या संदर्भामध्ये. आता माझं म्हणणं हे 26 आमचा मोर्चा झाल्यानंतरच मी त्यांची भेट घेईन, कारण आता आमची परिषद आहे, मोर्चा आहे, त्याच्यामध्ये काय चर्चा होईल त्याच्यात आणखी काही मार्ग निघतील. पण आज सर्वांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती करू इच्छिते की आपण यामध्ये स्वतः लक्ष घालावं. आम्ही तर रस्त्यावर उतरणं आमचं काम आहे, आम्ही आरक्षण घेऊनच राहणार, आम्ही लढणारच आहे, पण सरकार म्हणून जर आपण ही भूमिका तात्काळ घेतली आणि कोर्टामध्ये सरकारच्या माध्यमातून जाऊन निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला पुढे ढकलण्यासाठी योगदान दिलं तर नक्कीच महाराष्ट्रातला OBC समाज याच्यामध्ये आभार मानल्याशिवाय. संप मागे घेण्यात आलेला आहे, तुम्ही 2000 तुमच्या काळात सुद्धा आंदोलन झालं होतं, त्यांनी संप केला होता आशा वर्कर्स, तर तुम्ही 2000 रुपये वाढ मान्य पण केली, पण तुम्ही दिली नव्हती असा या सध्याच्या सरकारचा आरोप आहे. त्यांनी 1000 रुपयाची वाढ मान्य करून हा संप मिटवण्यात आला अधिकार होते. मी आशा वर्करचा विषय फार गंभीरपणाने बघितला. मध्ये आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री आले होते, तेव्हा आशा वर्कर्स काही निवेदन द्यायला गेल्या तर त्यांच्यावर सुद्धा पोलिसांनी लाठीचार्ज केला, याचा मी निषेधही केला होता.
मी स्वतः महिला बालकल्याण मंत्री होते. अंगणवाडी सेविकांची मानधन वाढ आम्ही पाच वर्षात तीन वेळा अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ दिली होती, मंजूर केली होती आणि ती त्यांना दिली सुद्धा होती. आशा वर्कर्सची मानधनवाढाचा विषय जो आहे तो त्यांचा खूप प्रलंबित होता आणि मला वाटतं त्यांची अपेक्षा होती की त्यांना मानधनवाढ द्यावी. आता ही मानधनवाढ सरकारने दिली असेल तर ती मानधनवाढ जुनी झाली, आता नवीन मानधनवाढीची पण त्यांची मागणी आहे. त्याच्याकडे सरकारने सकारात्मकतेने विचार केला पाहिजे, कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आशा वर्कर्सचं योगदान हे खूप मोठं आहे. त्यांनी स्वतःचा जीव म्हणजे जी न पर्वा करता एक सामाजिक काम करण्यामध्ये सगळ्यात पुढे आशा वर्कर राहिलेले आहेत. ओबीसी संदर्भात जो आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नव्या ओबीसी आरक्षणानुसार, ज्या रद्द करण्यात आल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे, आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत सहा जिल्ह्यामध्ये, यावर आपली काय प्रतिक्रिया? त्याच्यावरच सगळ्या प्रतिक्रिया झाल्या, तर मग त्यांच्याकडे मी स्पेशल देऊ शकते. आज ज्या निवडणुका जाहीर झाल्या धुळे, नंदुरबार आणि पाच जिल्ह्यांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्या, त्या निवडणुका जाहीर होणं हा फार मोठा आता एक प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. ओबीसीचा आरक्षणाचा विषय हा प्रलंबित आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या विषयामुळे ओबीसींचं राजकीय भविष्य धोक्यात आहे. अशावेळी सर्व पक्षातील ओबीसी नेत्यांनी मागणी केली होती की इम्पेरिकल डाटाच्या आधारावर हा सर्वे पूर्ण करून याच्यामध्ये आरक्षणाचा पूर्णपणे अभ्यास करून हेच ॲफिडेव्हिट कोर्टात सादर करून या आरक्षणावर पुनर्विचार करण्यासाठी राज्य शासन मागणी करू शकतं. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील लोकांनी सुद्धा सांगितलं होतं की ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, पण दुर्दैवाने निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि माझी भूमिका आहेच आहे. आम्ही तर कोर्टात जाणारच आहोत, आम्ही रस्त्यावर उतरणारच आहोत, पण माझी भूमिका आहे की राज्य सरकारने स्वतःहून यामध्ये तात्काळ ओबीसीचा राजकीय आरक्षण लागेपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याच्या संदर्भामधली भूमिका घ्यावी. राज्य सरकारने कोर्टामध्ये राज्य सरकारने ही दाद मागावी अशी माझी विनंती आहे. निवडणूक आयोगाला पत्र पण लिहिलंय की तुम्ही निवडणुका घेऊ नका अशा पद्धतीचं, पालघर सारख्या ठिकाणी तर अजूनही कोरोनाचा उद्रेक आहे, या पत्र मागणी सुद्धा राज्य सरकारच्या पत्राला निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही हे चुकीचं आहे. राज्य सरकारचं नुसतं पत्र देणं एवढं काम नाही. राज्य सरकारने ह्या निर्णयामध्ये स्वतः पुढाकार घेऊन निर्णय घेतला असता तर ह्या निवडणुका लागल्या नसता, कारण आम्ही हा विषय हाताळलाय तेव्हा निवडणुका काही ठिकाणी पोस्टपोन करून काही ठिकाणी विषय हाताळलेला आहे. हे विषय सहज राज्य सरकारला हाताळण्यासारखे. थँक्यू थँक्यू थँक्यू.